9y स्क्वेअर मायनस 12y प्लस 2 इज इक्वल टू 0 हा प्रॉब्लेम आपल्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करायचा आहे. तर चला बघूया, सॉल्व करूया सोल्युशन. सर्वप्रथम आपण दिलेलं इक्वेशन जसेच्या तसे लिहून घेणार आहे. 9y स्क्वेअर मायनस 12y मायनस 12y प्लस 2 इज इक्वल टू 0. तर पहिली स्टेप आपण दिलेलं इक्वेशन जसेच्या तसे लिहून घेतलं. आता आपल्याला हा प्रॉब्लेम जर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करायचा आहे तर आपल्याला या वाय स्क्वेअरचा कोफिशियंट 1 पाहिजे, परंतु इथं 9 आहे आणि म्हणून आपण पूर्ण इक्वेशनला 9 ने डिवाईड करणार आहे. तर देअरफोर 9y² / 9 मायनस 12y / 9 प्लस 2/9 इज इक्वल टू 0. तर अशा प्रकारे पूर्ण इक्वेशनला आपण 9 ने डिवाईड केलेलं आहे. तर काय होणार आहे इथं 9 वनजा 9 म्हणजेच आपल्या लक्षात आलं असेल की इथे येणार आहे 1y² म्हणजेच वाय स्क्वेअर मायनस, इथं थोडं सिम्प्लिफाय करू याला, 3 3 जा 9 3 4 जा 12 मीन्स 4/3y. बघा वर आहे 4/3y प्लस 2/9 जसेच्या तसे इज इक्वल टू 0. तर अशा प्रकारे ही स्टेप आपल्याकडे आलेली आहे. आता आपल्याला एक व्हॅल्यू काढायची आहे, तर चला बघूया कशाची व्हॅल्यू काढायची आहे ती. तर ती व्हॅल्यू काढायची आपल्याला 1/2 मल्टीप्लाय कोफिशियंट ऑफ y होल स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपल्याला 1/2 मल्टीप्लाय कोफिशियंट ऑफ y म्हणजे जे मिडल टर्म आहे त्याचा कोफिशियंट आणि होल स्क्वेअर याची व्हॅल्यू काढायची आहे. अगदी इझी आहे मित्रांनो. इज इक्वल टू 1/2 जसेच्या तसे मल्टीप्लाय कोफिशियंट ऑफ y. तर वायचा कोफिशियंट आहे मायनस 4/3, लिहून घेऊ आपण मायनस 4/3 हा आहे वायचा कोफिशियंट आणि होल स्क्वेअर. बघा तर मित्रांनो अगदी सोपे आहे याची व्हॅल्यू काढणे. बघा 1/2 जसेच्या तसे मल्टीप्लाय कोफिशियंट ऑफ y. तर वायचा कोफिशियंट आहे मायनस 4/3, लिहून घेणार आहे मायनस 4/3 हा झाला वायचा कोफिशियंट आणि होल स्क्वेअर. थोडं सिम्प्लिफाय करूया ब्रॅकेटला, 2 2 जा 4 2 2 जा 4. तर वर आपल्याकडे काय आलेला आहे, न्युमिरेटर आलेला आहे 2 1 जा 2 मीन्स मायनस 2 आणि खाली न्युमिरेटर आहे 3 होल स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 2² 4 3² 9. तर अशा प्रकारे 4/9 ही व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे आणि या व्हॅल्यूचा उपयोग आपल्याला पुढील स्टेपमध्ये करायचा आहे. तर चला बघूया कशाप्रकारे पुढील स्टेपमध्ये याचा उपयोग करायचा आहे. आपण लिहून घेऊया y² मायनस 4/3y मायनस 4/3y. आणि आता या ठिकाणी आपल्याला ही व्हॅल्यू एकदा प्लस करायची आहे, लिहून घेऊ प्लस 4/9 आणि हीच व्हॅल्यू मायनससुद्धा करायची आहे मायनस 4/9 प्लस 2/9 इज इक्वल टू 0. तर चला काळजीपूर्वक लक्ष द्या कुठून काय आलेला आहे. चला बघूया, हा वाय स्क्वेअर इथं लिहून घेतला मायनस 4/3y मायनस 4/3y लिहून घेतला आणि ह्या टू टर्म लिहिल्यानंतर ही दोन पदी लिहिल्यानंतर यानंतर आपल्याला प्लस 4/9 आणि मायनस 4/9 करायचे आहे. एकदा केला प्लस 4/9, एकदा केला मायनस 4/9 आणि कुठून आलेला आहे 4/9 कुठून आला. तर बघा ही आपण एक व्हॅल्यू काढलेली आहे 4/9, ही व्हॅल्यू आपण इथं एकदा प्लस केली एकदा मायनस केली आणि ही व्हॅल्यू प्लस मायनस केल्यानंतर प्लस 2/9 इज इक्वल टू 0 जसेच्या तसे लिहून घेतले प्लस 2/9 इज इक्वल टू 0. पुढच्या स्टेपकडे बारकाईने लक्ष द्यायचं आहे, अगदी काळजीपूर्वक लक्ष द्या, खूप महत्त्वाची स्टेप आहे पण सोपी आहे. हा वाय इथं लिहून घेणार आहे आपण, हे मायनसचं साईन लिहायचं आहे इथं आणि ही जी थर्ड टर्म आहे तिसरं जे पद आहे त्याचे रूट्स आपल्याला इथं घ्यायचे आहे. 4 root 2 9 root 3 होल स्क्वेअर. तर अशा प्रकारे हा वाय इथं लिहून घेतला, हे साईन इथं लिहून घेतला, या थर्ड टर्मचे रूट्स घेतले आपण 4 root 2 9 root 3 होल स्क्वेअर मायनस 4/9 प्लस 2/9 इज इक्वल टू 0. तर अशा प्रकारे आपल्याकडे ही स्टेप आलेली आहे. पुढच्या स्टेपमध्ये काय करणार आहे, अगदी सोपी स्टेप आहे, लिहून घेऊया वाय मायनस 2/3 होल स्क्वेअर जसेच्या तसे. वाय मायनस 2/3 होल स्क्वेअर हे जसेच्या तसे लिहून घेतले आपण. इथं मात्र या दोघांची ॲडिशन करायची आहे, कशी होणार आहे, मायनस 4 + 2/9. तर बघा डिनॉमिनेटर जर सेम असेल ना तर असा डिनॉमिनेटर वन टाईम लिहून घ्यायचा असतो आणि फक्त न्युमिरेटरचीच ॲडिशन होत असते इज इक्वल टू 0. तर पुढील स्टेपमध्ये काय करतो बघू आपण. वाय मायनस 2/3 होल स्क्वेअर जसेच्या तसे. वाय मायनस 2/3 होल स्क्वेअर जसेच्या तसे. मायनस 4 + 2 मीन्स -2 - 2/9 इज इक्वल टू 0. तर अशा प्रकारे -4 + 2 म्हणजेच -2/9 इज इक्वल टू 0 लिहून घेतलेलं आहे. पुढच्या स्टेपमध्ये आपण 2/9 ट्रान्सपोज करणार आहे. तर हा -2/9 राईट हँड साईडला जाईल म्हणजेच तो निगेटिव्हचा पॉझिटिव्ह होईल. लिहून घेऊया वाय मायनस 2/3 होल स्क्वेअर जसेच्या तसे. वाय मायनस 2/3 होल स्क्वेअर जसेच्या तसे इज इक्वल टू -2/9 तिकडे गेला +2/9. पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घ्यायचे आहेत, दोन्हीही साईडचे स्क्वेअर रूट घ्यायचे आहेत. लिहून घेणार आहे आपण टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साईड्स
बघा दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घ्यायचे आहे, लिहून घेतलं आपण टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बुथ साईड्स, म्हणजे दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेऊन, तर वाय मायनस टू बाय थ्री होल स्क्वेअर याचा स्क्वेअर रूट असणार आहे वाय मायनस टू बाय थ्री. वाय मायनस टू बाय थ्री इज इक्वल टू टूचं स्क्वेअर रूट असणार आहे रूट टू आणि नाईनचं स्क्वेअर रूट असणार आहे थ्री. तर अशा प्रकारे लेफ्ट हँड साईडचं स्क्वेअर रूट झालं वाय मायनस टू बाय थ्री. वाय मायनस टू बाय थ्री इज इक्वल टू टूचं स्क्वेअर रूट आहे रूट टू आणि नाईनचं स्क्वेअर रूट आहे थ्री. पुढच्या स्टेपमध्ये आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की अशा प्रकारे जेव्हा आपण दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेतो तेव्हा इथं प्लस मायनसचं साईन द्यायचं असते. जेव्हा आपण दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेतो तेव्हा प्लस मायनसचं साईन इथं द्यायचं असते. आपल्याला कारण माहीत आहे की कोणत्याही नंबरचं जे रूट असते ते निगेटिव्ह पण असते आणि पॉझिटिव्ह पण असते, तर अशा प्रकारे इथं प्लस मायनसचं साईन द्यावे. देन पुढच्या स्टेपमध्ये हा मायनस टू बाय थ्री जो आहे तो आपल्याला ट्रान्सपोज करायचा आहे, तर तो प्लस टू बाय थ्री होईल. चला हा वाय जशाच्या तसे इज इक्वल टू जशाच्या तसे मायनस टू बाय थ्री लिहून घेणार आहे, तो प्लस टू बाय थ्री होणार आहे. प्लस टू बाय थ्री आणि प्लस मायनस रूट थ्री बाय टू, रूट थ्री बाय टू, सॉरी रूट टू बाय थ्री. तर हा वाय जशाच्या तसे इज इक्वल टू मायनस टू बाय थ्री, त्याला ट्रान्सपोज करतो आहे, तो प्लस टू बाय थ्री होईल. प्लस मायनस रूट टू बाय थ्री, रूट टू बाय थ्री. तर आपल्याला डिनॉमिनेटर सेम दिसतो आहे आणि म्हणून पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, वाय इज इक्वल टू टू प्लस मायनस रूट टू अपॉन थ्री. तुम्हाला माहिती आहे डिनॉमिनेटर सेम असेल तर तो वन टाईम लिहायचा असतो आपल्याला नियमानुसार ॲडिशन सबट्रॅक्शन करत असताना. तर अशा प्रकारे ही फायनल स्टेप आलेली आहे आपल्याकडे. तर हेच इक्वेशन, हे इक्वेशन आपण टू टाईम्स लिहिणार आहे, परंतु टू टाईम्स लिहित असताना एकदा घेणार आहे फक्त प्लसचं साईन आणि एकदा घेणार आहे मायनसचं साईन. तर लिहूया वाय इज इक्वल टू टू प्लस मायनसपैकी फक्त प्लस साईन घेतो आहे आपण रूट टू अपॉन थ्री, ऑर वाय इज इक्वल टू टू आता प्लसचं साईन इकडे घेतलेलं आहे आपण मायनस घेणार आहे मायनस रूट टू अपॉन थ्री. तर हेच या इक्वेशनचे ॲन्सर्स आहेत. आपण असं लिहून घ्यायचं आपल्याला की टू प्लस रूट टू अपॉन थ्री, टू मायनस रूट टू अपॉन थ्री आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. टू प्लस रूट टू अपॉन थ्री, टू मायनस रूट टू अपॉन थ्री आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन्स. दॅट्स ऑल.